नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत? तर मित्रांनो बघा, आपण आज मागवलेला आहे आदिवासी हेअर ऑइल. भरपूर ॲड बघितल्या त्या आदिवासी हेअर ऑइलच्या. तर पूजा म्हणली माझे केस खूप गळायला लागले, टक्कल पडायला लागले. हे बघा इथं तर म्हणले बघा केसच नाही तर इथं गेला. तर म्हणली काय पण करा, केस आणा नाहीतर सगळी मी टकली होऊन जाईल. म्हणलं थांबा आता आदिवासी हेअर ऑइल मागवतो. तर हे बघा आज आपलं पार्सल आलं, 4 दिवसामध्ये आपल्याला भेटली ही बाटली. मी मागवली 1/2 लिटरची बाटली, मला भेटली 1200 रुपयाला. हे बघा हे असं काहीतरी कोड वगैरे आहे. आणि ही आहे ती बॉटल आहे 1/2 लिटरची. तर आता आपण फोडून बघणार आहे की नक्की कसलं तेल आहे आणि काय आहे याच्यामध्ये आदिवासी हेअर ऑइल. जसं की मी बघितलंय लेजन रिल स्टार युट्यूबर्स वगैरे ह्यांनी तिथं जाऊन जाऊन ऍड केलेले. तर त्या माणसांची हात केस असतात, तर बघू आपण. 3 महिन्यात केस लय वाढतात असं म्हणतात. तर त्यामुळे मी सध्याच्याला एक बार्क मागवले. थांब, काय तुझ्या आघात जीव असतो का नसतो का? हा दरी 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 खातीत जा की जरा. आदिवासी हिरो आहे गावात. बापरे, ह्याने जुनीच बाटली दिलेली दिसते. काय कस काय बघायला हे बघा मित्रांनो. तर हे आहे ते तेल, आदिवासी हेअर ऑइल 1/2 लिटर बॉटल आहे. ओ, मी ही बघितलंय की ह्याला कुठं? हा, इंस्टाला. हा, तर इंस्टावरती ह्यांच्या जाहिराती बिहिराती भरपूर येत. आणि बिंदास काव्य आहे ना, तिच्या पण ब्लॉग मध्ये बघितलंय. अच्छा, बिंदास काव्य पण तिकडे गेलती, ते सौरभ जोशी पण तिकडे गेलत. बरेच हिंदी जे युट्यूबर्स आहेत, ब्लॉगर्स आहेत, इंस्टावाले रिलस्टार आहेत, त्यांनी तिथे जाऊन ऍड केलेली. तर फेक तेल पण येतं त्याच्यासाठी. मी जे युट्यूबर्स आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये जे नंबर आहेत त्याच्यावर मी हे ऑर्डर केलं. मला 4 दिवसामध्ये भेटले. आणि हे तेल कसं आहे सांगू का मित्रांनो तुम्हाला? दिसायला पाणीपुरीचं जे तिखट पाणी असतं ना, त्या पाण्यासारखं आहे दिसायला. मी तुम्हाला जरा दाखवतो तेल इकडे कॅमेरा. हे बघा, जे पाणीपुरीचं तिखट पाणी जे असतं ना, हे बघा त्याच्या टाईपमध्ये हे तेल दिसायला आहे. आणि आता ह्याला कसं यूज करायचं, कसं अप्लाय करायचं आपल्याला माहीत नाही आहे. आपण याच्यावरती वाचू का आलेलं आहे, इंद्रा आदिवासी रिमोर हेअर ब्लॅक. ठीक आहे बाबा, ह्याला यूज कसं करायचं? हां, अप्लाय द आदिवासी हेअर हर्बल हेअर ग्रोथ ऑइल, स्टार्ट बाय अप्लाईंग अ स्मॉल अमाऊंट युअर. हां, स्काल्प अँड हेअर जेंटली मॅसेज काय द ऑइल ह्याला इंग्लिशचं ना आपल्याला वांदाय गाड्या. लिव इट कॉन लॉ लिस्ट ॲट लिस्ट 30 मिनिट ऑर ओव्हर नाईट. हां, रातभर पण ठेवू शकता किंवा 30 मिनिट पण ठेवू शकता लावल्यावरती. फायनली वॉश युअर हेअर थ्रोली विथ अ मिल्ड शॅम्पू. रेग्युलर यूज कॅन हेल्प नॅचरल. हां, फॉर बेटर रिझल्ट प्लीज यूज आदिवासी हेअर ऑइल मिनिमम 15 डे. 15 दिवस तरी कमीत कमी वापरायचे. आणि ह्याला संध्याकाळी झोपताना लावायचे. कमीत कमी 30 मिनटं ठेवू शकतो, जास्तीत जास्त अख्खी रात्र. तर आपण अख्खी रात्र ठेवूया ह्याला. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा पूजेला आपण लावायला देऊ हे तेल. आणि त्यानंतर मग मी पण लावणार आहे डोक्याला हे तेल. आणि रोज लावणार आहे. जर मला ह्याच्यात जर हो रोज लावायचे, जर मला ह्याच्यात जर फरक जाणवला तर मी अजून असल्या 2-4 बाटल्या मागवणार आहे. जर कॅश ऑन डिलिव्हरी जर केली तर आपल्याला भेटते किती रुपयाला, 1500 रुपयाला 1/2 लिटर. आणि ऑन कॅश केलं, आपण डायरेक्ट कॅश केलं तर आपल्याला भेटते 1200 रुपयाला ही बाटली. आपल्याला भेटली ही 1200 रुपयाची 1/2 लिटर. तर ठीक आहे, आता हे तेल काढू आपण, कसं आहे ते बघू. धरपूज आहे, आता बघू हे कसं तेल आहे. सगळ्यात पहिले तर मी छाचा ओपनिंग करतो. ह्याने एअर पकडला आहे जरा. ओके, हे बघा तेल दाखवतो आता. अयो मित्रांनो,
ह्याचा वास कसा येते तुम्हाला सांगतो. ह्याचा वास असा येते लोणच्या वरच जे तेल असत का तेल, त्या तेलासारखा वास येते. तो मांजर आले पाणी काय पिढा आली मांजर काय माहिती सगळ्या घरात फिरते. लोणच्या वर जे तेल असत ना तर त्यासारखा वास येते. आता आपण याला लाव सगळ्यात पहिल्यांदा एवढं तेल घेतलं या आणि आता हे मी तेल म्हणजे टोपणाच्या मापाने घ्यायचं काय असं नसतं काय केसाच्या मापाने घ्यावं लागतं ती मांजर बघताय. ए गप की बाय अग पोरगी उठल. तर आता मी तेल हे लावतो डोक्याला की पहिल्यांदा दुहायची का केस काय ह्याच्यावर काय लिहिले काय काय खरं नाही आपलाय दादेवासी हर्बल हेअर ग्रोथ ऑइल पहिल्यांदा दुहायची का केसाच्या म्हणजे मरू द्या तिकडे बघा की तो का माझा रे पिवडी पैसे दिवाणवर काही इकडे जाय का दाखव. आता मी तेल आज तर लावतो असत उद्या केस धुवून तेल लावतो. ह्याला मुळापर्यंत गेलं पाहिजेत हे असं मला वाटतंय. वरून वरून लावून जमणार नाही मुळापर्यंत गेलं पाहिजे. तसं लावतात का मग केसाला पण लावू दे असं वाटत घ्यायचं ना असं लावायचं मुळापर्यंत पण तोपर्यंत पालत केलं तुम्ही तर लोणच्या सारखा वास आला. हा मग मी तुला तेच सांगतो की लोणच्या सारख्याचा वास आहे. आता केस तुमचे गळायचे कमी गळायचे का गळायचे गळले दोन केस माझे. हा पण ह्याला बघूया आता हे तेल जाईल मला 15 आता घरचे 26 लावायचं म्हणतात कारण केसांचा प्रॉब्लेम आहे सगळ्याचाच प्रॉब्लेम असतो. पण मी तर 15 दिवस लावतो. आज आज किती तारीख आहे आज 30 म्हणजे 15 तारखे 15 ऑगस्ट पर्यंत मी बघतो. मला तसं पण पुष्पा पिक्चरच स्कूप बनवायचं आहे मला केस इथपर्यंत पाहिजे जरा थोडी. तर बघू आजचा दिवस आणि 15 दिवसाने किती फरक पडतोय गाळायचे थांबतात का सगळ्या गोष्टी. बाई ती मांजर सगळ्या घरात फिरतय. कुठे गेला आता बाथरूम मध्ये घरामध्ये कार्यक्रम करेल. आता सांगतोय की आपल्याला सांगायचं ते करायला. हो केस किती गळ्यात पूजा माझी पैसे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12 केस 12,000 रुपयाचं नुकसान झालं माझं. तुला लावायचं नको तुमचं आधी होऊ द्या 15 दिवस मग नंतर माझं लावते. ओके ओके फेरे 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 ओके तुमचे बघू किती केस वाढतात नंतर मी तेल लावेन. हाय तेवढे बी जायची नाही जात बघू काय रिझल्ट आहे माझी फगस इथं पुढेच नाही. हा हा चालते तर चला ह्याने जर केस वाढत असले तर पूजा तू तोंडाला लाव. तोंडाला कशा केस वाढते तोंडाचे डोक्याचे वाढू द्या. बरं चला मित्रांनो सर्वांना गुड नाईट. बघूया सकाळपर्यंत केस वाढतात का आपले 15 दिवसांनी काय होते याचा रिझल्ट. गुड नाईट बाय बाय. हाताला लागले तेल लावते.